वांगी, भेंडी, मिरच्या, त्यानंतर ऊससुद्धा होता. असं बरंच हे बघितलीच आहे. बरं, पालक हे मी दुसऱ्यांदा आता काल पण मी परवा पण घेऊन गेले इव्हेंटला गेलं ना. सध्या एक असं एक ठरवलं आहे की बुके वगैरे देऊ नका, त्यापेक्षा बियाणं द्या. सो आम्ही ते बियाणं घेऊन ना आम्ही इथे इथे त्यांना देतो, मग ते रुजवतात इथे. आमचे जे सेटिंग दादा आहे, स्पॉट दादा आहे, काही भाजी सीनसाठी आणली जायची किंवा काय, सो त्यातलं ते झाल्यानंतरचं काय ना, मग ते ना अशी रुजवायला लागलो इथे. रोज संध्याकाळी गवती चहा होतो, चहा मिलिंद सरांना आणि आप्पांना संध्याकाळचा चहा, 4:30 वाजताचा चहा जो लागतो. अजून काय जितक्या भाज्या होऊ शकतील ना, मला थोडं अजून वांगी लावावीत, वांगी लावायला हवीत. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सेट म्हटलं की एखादं कुठला तरी सेट उभा राहतो आणि मग भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या सेटमधले वेगवेगळे टाईप बनवले जातात, पण आई कुठे काय करते या सेटवर मी तुम्हाला घेऊन आली आहे. आणि तिकडचं एक खास सिक्रेट मी तुम्हाला सांगणार आहे. मी नाही, अर्थात तुम्हा सर्वांची लाडकी संजना म्हणजेच माझी मैत्रीण रुपाली हे सिक्रेट रिव्हील करणार आहे. आणि तिला बघत असाल ती पार तिकडे उभी आहे. आता इंटरव्ह्यू करायचा आहे पण ठीक आहे, म्हणजे आता ती तिकडे उभी आहे, ती सिक्रेट रिव्हील करणार आहे. तुम्ही जर बघत असाल तर ती कुठे उभी आहे, असं शेत वगैरे नाही आहे, पण आता मी तिकडे जात आहे आणि मग बोलूया जरा. रुपाली काय म्हणजे हे, आता आपण मगाशी बोलता बोलता बोललो खरं, पण रुपाली या सेटवरच्या काही गोष्टी घेऊन जाते बरं का इथून, काय आहेत त्या गोष्टी? हे ना आमचं मिनी शेत आहे आणि हे खूप छान पद्धतीने जपतात, सांभाळतात आणि शेतीसुद्धा होती छोटी छोटी इथे. इथे बघू शकता तुम्ही, पालक आहे, मेथी आहे, लालमाठ आहे, हे ही गवती चहा आहे इथे हा, आणि कोथिंबीरसुद्धा आहे इथे. आणि आम्ही पण काय करतो माहिती आहे का, कुठल्या इव्हेंटला गेलं ना, सध्या एक असं एक ठरवलं आहे की बुके वगैरे देऊ नका, त्यापेक्षा बियाणं द्या. सो आम्ही ते बियाणं घेऊन ना आम्ही इथे इथे त्यांना देतो, मग ते रुजवतात इथे. आमचे जे सेटिंग दादा आहे, स्पॉट दादा आहे, ते सगळे इथे सगळे ह्या सगळ्या गोष्टी करतो. बरं, पालक हे मी दुसऱ्यांदा आता काल पण मी परवा पण घेऊन गेले, कारण वाढतं मग ते कीड लागल्यानंतर ते उगाच खराब तोडून टाकणार आणि काढून टाकणार, त्यापेक्षा मग ते वापरलं जातं भाज्या. आणि आता काल पण मी आजच मी जेवले पालकाचं वरण आणि भजी आणि असं सगळं, सो हे घेऊन जाते पालक. आता थोडी मेथी वाढली की मग मेथी घेऊन जाणार. लालमाठ असतो, गवती चहा रोज संध्याकाळी गवती चहा होतो, चहा मिलिंद सरांना आणि आप्पांना संध्याकाळचा चहा, 4:30 वाजताचा चहा जो लागतो, त्यात हा इथला गवती चहा काढून असं नेतात आणि तो करतात तो. पण ही कॉन्सेप्ट कोणाची आहे, म्हणजे इथे असं हे ऑलरेडी होतं का तुम्ही आर्टिस्ट आल्यानंतर मग सेटवर हे असं कॉन्सेप्ट रुजू? नाही, मला वाटतं हे ऑलरेडी नव्हतंच ऑफकोर्स, पण काय व्हायचं, बऱ्याचदा काही भाजी सीनसाठी आणली जायची किंवा काय, सो त्यातलं ते झाल्यानंतरचं काय ना, मग ते ना अशी रुजवायला लागलो इथे. मग ते असं टाकून देण्यापेक्षा ते मातीत असं रुजवायला लागलं तर त्याचं रोपटं यायला लागलं. आणि त्याला आता आम्ही, मला असं वाटतं भेंडी लावली होती, वांगी होती, माझ्या इन्स्टावरती मी टाकलं आहे पोस्ट एक वांगीचा, वांगी, भेंडी, मिरच्या, त्यानंतर ऊससुद्धा होता. असं बरंच हे बघितलेच आहे, ऊस पण आहे आणि इकडे जास्वंद दिसेल तुम्हाला, गुलाब दिसतील. सो तो असं एक छान मिनी छान वाटतं ते ग्रीनरी ग्रीनरी ना, खूप असं सुंदर वाटतं आणि उपयोगाचं आहे सगळं इथे. मला वाटतं पुदिनासुद्धा आहे कुठेतरी, असं सगळं बऱ्याच भाज्या लावल्या जातात. आम्हाला बाहेर जायची गरज नाही, आई कुठे काय करते त्या सेटवर आम्ही इथेही चूल मांडून आम्ही आमचं स्वयंपाक करू शकतो. असं एक वेगळं तयार होईल, आई कुठे काय करते त्या सेटवर एक छोटंसं मिनी शेत तयार झालं आहे आणि सगळे आर्टिस्ट याचा पुरेपूर उपयोग करतात. अगदी अगदी अगदी, म्हणजे बघ ना, नारळाची झाडं आहेत, केळीचं दिसतंय तुला झाड, पपई आहे बघ इकडे तुझ्या मागे सुद्धा, बघ पपई आहे. सो असं सगळं छान एका ठिकाणी, असं खूपच छान वाटतं. कुठलं काय फेवरेट आहे आणि काय, जसं तू आता म्हणालीस पालक, आता परवा दोनदा तिने नेला इकडचा, हां पालक, आता काय फेवरेट आहे आणि काय पुढे लावायचं प्लॅनिंग आहे? हे बघ, आता पालक तर झालं आहे आता, पण पालक मी खाऊच शकते, ग्रीन व्हेजिटेबल्स आपण कधीही खाऊ शकतो. मेथी जरा मोठी व्हायची वाट बघते, मेथी घेऊन जायची मला. लालमाठ अजून थोडासा अजून आहे, छोटा आहे अजून, तो काढायला वेळ आहे अजून. सो लालमाठ नाही आज, मला असं वाटतं की आज जरा गवतीच्या
करावा असं गवतीचा आहे. अजून लावायचं म्हणशील तर भेंडी झाली आहे इथे, त्यानंतर मध्ये आय थिंक शेंगा पण लावल्या होत्या चवळीच्या. सो अजून अजून काय जितक्या भाज्या होऊ शकतील ना, मला थोडं अजून वांगी लावावी, वांगी लावायला हवीत. ओके बरं, हे मिनी शेत खास तू आमच्या प्रेक्षकांसाठी आणलं, सो त्यांना म्हणजे त्यांच्याकडून आणि माझ्याकडून तुला थँक्यू सो मच. आम्हाला अशा काही काही छोट्या छोट्या सेटवरच्या गोष्टी नेहमी दाखवत राहा. थँक्यू, थँक्यू सो मच.